प्रत्येक हिंदू घर देव्हाऱ्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही आपापल्या श्रद्धेनुसार प्रत्येकाच्या घरी देव्हारा असतोच असतो काही जणांकडे लाकडाचा काचेचा तर काही जणांकडे संगमरवरी किंवा मार्बलचा देवारा असतो घराच्या योग्य कोपऱ्यात किंवा योग्य जागी देवारा ठेवला जातो हल्ली इतक्या नवनवीन प्रकारचे देवारे येतात की या देवाऱ्यांमध्ये पूजेचे सामान ठेवण्यासाठी वेगवेगळे कप्पे सुद्धा असतात कधी कधी अनाहूतपणे या कप्प्यांमध्ये नको नको त्या गोष्टी कोंबल्या जातात तुम्ही देवाऱ्यात काय काय ठेवता हे एकदा तपासा कारण खूप जणांचा देवारा हा आडगळीचा एक कोपरा बनून गेलेला असतो खूप जण देवाऱ्यात अगदी काहीही ठेवतात तुम्हीही देवाऱ्यात अगदी काहीही ठेवत असाल तर आजचा विषय तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे काही वस्तू या अगदी सगळ्यांच्याच देवाऱ्यात ठेवल्या जातात तुमच्याही देवघरात असतील तर त्या आजच काढून टाका पूजा विधीसाठी आणलेली सामग्री जर शिल्लक राहिली असेल तर आपण ती तशीच पिशवीत भरून देवाऱ्यात ठेवून देतो पण असं करणं अजिबात योग्य नाही कारण अशा अर्धवट राहिलेल्या गोष्टी अशांती निर्माण करतात एकतर पूजेसाठी आणलेलं सगळं साहित्य पूर्ण वापरा किंवा जर ते शिल्लक राहिलं असेल तर ते विसर्जित करा आपण देवाला हार घालतो किंवा फुलं वाहतो पण ती फुलं खूप जण देवाऱ्यात तशीच ठेवून देतात किंवा घातलेला हार सुद्धा तसाच देवाऱ्यात ठेवला जातो त्यामुळे फुलं तशीच वाळतात आणि सुकलेली फुलं ही नकारात्मक ऊर्जा पसरवतात त्यामुळे फुलं वाहिल्यानंतर ती त्याच दिवशी संध्याकाळी काढून विसर्जित करावी किंवा झाडांमध्ये टाकावी पण देवाऱ्यात ठेवू नये बऱ्याचदा देवघरातली एखादी मूर्ती भंगली जाते ती आपण विसर्जित केली पाहिजे ती देवाऱ्यात तशीच ठेवता कामा नये अशा मूर्ती लगेच काढून टाकाव्यात कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते शिवाय अनेक अडचणी येतात खूप जणांच्या घरात शंख देखील असतात असे शंख हे संध्याकाळी पूजेच्या वेळी वाजवले जातात पण जर तुमच्या देवाऱ्यात एकापेक्षा जास्त शंख असतील तरी देखील ते शुभ मानलं जात नाही त्यामुळे देवाऱ्यात एकापेक्षा जास्त शंख कधीही ठेवू नका खूप जणांकडे तर घरी शिवलिंग ठेवण्याबाबतही अनेक शंख असतात शिवलिंग फारच संवेदनशील असते कारण शिवलिंग घरात ठेवायचा विचार करत असाल तर अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराचे शिवलिंग देवाऱ्यामध्ये ठेवू नये कोणत्याही सल्ल्याशिवाय तुम्ही देवाऱ्यात शिवलिंग अजिबात ठेवू नका देवाऱ्यामध्ये खूप जणांना जुने जुने फोटो सुद्धा ठेवायची सवय असते असं अजिबात करू नये कारण जुने फोटो ठेवणे अजिबात योग्य नाही देवारा स्वच्छ असावा त्यामध्ये अडगळीच्या कोणत्याही वस्तू ठेवू नका जर त्या असतील तर आजच काढून टाका त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरेल आणि तुमची प्रगती होईल चला बरं मंडळी पटकन तुमचा देवारा आजच तपासा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा